വിലക്ക് കേരളത്തിലെ ഏത് സംഘത്തിനും ലയിക്കാം കേന്ദ്ര നിയമത്തിൽ ആശങ്ക വിശദാംശങ്ങൾ നോക്കാം മൂന്നാം വഴി ന്യൂസ് അപ്ഡേറ്റ്സിലൂടെ मल्टी स्टेट सहकरण संघम नियम सरकार भेदगति केरलते दोषक बाधिक आशंक मल्टी स्टेट सहकरण संघ संस्थान नियमुरी प्रवर्क सहकरण संघ लयिपान्ल व्यवस्थ को कम लयनते संस्थान एत्रोम एवं इन अब मल्टी स्टेट नियम वकुप पत्न संस्थान तल संघ लयिपान्ला व्यवस्था उड़पुर पुयोग मूल रु भूरीपक्ष लयन प्रमेय अंगीक लयनम नियम व्यवस्था लयन प्रमेय पास भूरीपक्ष अत संस्थान नियम व्यवस्था अुसरचा स्वभाव प्रवर्ती संघे लयिपानावे नियम व्यवस्था संस्थान प्रवर्ती क्रेडिट संघरल मार्केटिंग कंस्यूमर पट्टिक विभाग क्रेडिट इतर सहकरण संघ लयिपानू डिसंबर 7 मल्टी स्टेट सहकरण संघ नियम भेदगति बिल लोकसभा डिसंबर 21 राज्यसभा इभगूम इत पार्लमेंट समि की पिशोधन की विरे स्वभाव प्रवर्ती संघ्रमे लयिकानावे समि चल अंग निर्देश इत सह मंत्रालय अंगीक अतर नियंत्रण सहकरण संघ वैविध्यवत्ते तड़यम सहकरण मंत्रालय तशदीकरण मल्टी स्टेट सहकरण संघ प्रवर्तन नियंत्रण के ना क्रेडिट संघ्रम प्रवर्ती संस्थान निराक्षेप पत्र नल्क आर संघ इवे प्रवर्ती केन्द्र सरकार नियंत्रण सहकरण संघर लगे मल्टी स्टेट सहकरण संघ केन्द्रीक प्रवर्ती इव यथेष्ट शाख तुरक निक्षेप स्वीक अदय क्रेडिट संघ प्रवर्तिक्कान् कഴിയുമായിരുന്നില്ല ഇനി സംസ്ഥാനത്തെ ഏതെങ്കിലും സഹകരണ സംഘത്തെ കൂട്ടിച്ചേർത്ത് ക്രെഡിറ്റ് സംഘങ്ങൾക്കും കേരളത്തിൽ പ്രവർത്തിക്കാനാകുമെന്നതാണ് ഈ നിയമ ഭേദഗതിയുടെ പ്രത്യേകത സംസ്ഥാന സഹകരണ സംഘത്തെ കേന്ദ്ര തലത്തിലുള്ള സംഘത്തിൽ ലയിപ്പിക്കാനുള്ള രീതി ഫെഡറൽ രീതിക്ക് എതിരാണെന്നും പാർലമെന്റ് സമിതി ചൂണ്ടിക്കാട്ടിയിരുന്നു സംസ്ഥാന നിയമം കൂടി അനുസരിച്ചാകും ലയനം നടത്തുന്നത് എന്നതിനാൽ ഫെഡറൽ തത്വങ്ങൾക്ക് എതിരല്ലെന്നായിരുന്നു ഇതിനെ സഹകരണ മന്ത്രാലയം നൽകിയ മറുപടി മറ്റൊരു വിഷയവുമായി വീണ്ടും കാണാം മൂന്നാം വഴി ന്യൂസ് അപ്ഡേറ്റ്സിലൂടെ